धुळे तालुक्याला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील नगाव देवभाणे आणि कापडणे परिसराला वादळी पावसाचा तडाका बसला आहे यामुळे कापूस मका आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दुसरीकडे राज्य सरकार लाडकी बहीण लाडका भाऊ अशा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे मात्र शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी या निमित्ताने उपस्थित केलाय शासनाने नुकसानीचे पंचनामे करावे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी व्यक्त करत आहेत मी पाटील विश्वास राहणार धमाने तालुका जिल्हा धुळे माझे धमाने शिवारात आठ एकर क्षेत्र आहे माझं पूर्णपणे आठ एकर आठ एकर खराब होऊन गेलेला आहे आणि राज्य सरकारने पंचनामा वगैरे लवकरात लवकर करावा परतीच्या पावसाने पूर्ण धुमाकूळ घातलेला आहे आठ दिव दिवसापासून रोज पाऊस पडतो रोज पाऊस पडतो नदी नाल्यांना पाणी शेतातमध्ये पाणी मर्रो कापूस बोंड वगैरे सगळं खराब झालेलं आहे तरी राज्य सरकारने लवकरात लवकर, लवकर, लवकर पंचनामे करावे व लवकरात लवकर लक्ष लवकर द्यावे नाहीतर त्यांचं काही विधानसभा झाली बा बाकीच्या काही योजना आहेत त्यांच्या चालू आहे रोज धुमाकळ चालू आहे त्यांच्या योजनांचा शेतकऱ्यांकडे त्यांनी पूर्ण पाठ फिरवलेला आहे शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आणि कापसाला आणि विमेवाले कंपनीवाले पंचनामावाले कोणच हे आलेलं आज नाही आजपर्यंत भरपूर वेळा चौदा चारशे सत्तेचाळीस कॉल केला तरी त्यांचा कुठल्याही प्रकारचा रिप्लाय नाही आणि बघण्यात बघितलं तर कापसामध्ये मा माझा दोन लाखाचा खर्च झालेला आहे मला दोन लाखामधून मला पन्नास हजार रुपये सुद्धा निघणार नाही मग करावे काय आता तेच समजत नाही आता ते, ते राज्य सरकारने लक्ष द्यावे एवढी एक निम्न विनंती मी जमाने गावाचा सुदाम बलोणचा मोरे जमाने जमाने झमाने गावात जमानेजवळ आपलं शेत आहे तर पाच पंच्याऐंशी आठ शेती सगळं पाणीमध्ये खराब झालेलं आहे लाल्या रोग पडलेला आहे आणि सरकार काही लक्ष देत नाही सरकार फक्त लाडक्या बहिणीकडे खर्च करतो पैसा आणि शेतकऱ्यांना जो कमावणारा शेतकरी आहे कष्ट करणारा आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही शेतकऱ्याला जे लागणार आहे ते काहीच दखत नाही आणि कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याला तात्काळ भरपाई मिळावी अशी आमची सरकारला विनंती आहे की निवडणूक लागाच्या अगोदर जर सरकारने शेतकऱ्याचा निर्णय नाही घेतला माला था माला था तर आम्ही सरकार शेतकऱ्यांच्या हातात आहे शेतकरी सरकार हा बदलवू शकतो अशी आमची शेतकऱ्यांची ताकद आहे शेतकऱ्यांशिवाय आणि शेतीमालाला ते मालाचा भावाचा निर्णय आला गाय शेतकऱ्याला पिकेल तर सरकारला भेटेल आणि पब्लिकला भेटेल शेतकरीला जर नाही पिकलं तर सरकारला देऊ काय आणि परय बापाचे कर्ज फेडू काय आणि हे जे बँकेच्या नोटीस येतात आता शेवटी शेतात यायचं बघायचं जर काहीच दिसत नाही तर करेल काय शेवटी आत्महत्या करण्याचाच प्रयत्न करेल शेवटी निर्णय काय असतो शेतकरीचा जर सरकारने निर्णय नाही घेतला तर शेवटी विचार करेल शेतकरी घर एक कुटुंब परिवार कसं बघेल भागेल असं हे आपण स्वतः कसं कष्ट करायचे बरे बापाच्या सावकाराचं कर्ज देऊ काय आणि शेतकरी सरकारचं कर्ज देईल काय बँकांचा नोटिसा येऊन शेतकऱ्याला शेवटी विचार पडतो की घर बारा सांगतो की बाबा कसं करायचं प्रपलचं कसा भागेल शेवटी निर्णय सरकार शेतकऱ्यांचाच घेईल त्याच्यामुळे सरकार माझा मायबाप आहे जोपर्यंत निवडणूक लागत नाही तोपर्यंत सरकार शेतकऱ्यांचा जो निर्णय घेत नाही सरकार शेतकऱ्यांजवळच आहे कोणता सरकार कसा बदलावायचा आहे काय करायचं आहे शेतकऱ्यांशिवाय निर्णय नाही आहे